ह्या राजकारणी लोकांना जरांगे पाटील काय मरणाची वाट बघतायत काय? जरांगे पाटलाची फसवणूक म्हणजे सगळ्या मराठ्याची फसवणूक आहे. आणि जरांगे पाटील हे मराठ्यांचं दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर दैवत तयार झालं असेल तर जरांगे पाटील दैवत झालेलं आहे. सरकारला आणि विरोधकांना एकच सांगायचं आहे, तुम्ही राजकारण बंद करा. मराठा समाजाची जे तुम्ही राजकारण चालवलेलं आहे, पूर्ण फसवणूक चालवलेली आहे, ते थांबवावे. अन्यथा हा मराठा समाज उद्रेक केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला घराच्या बाहेरही पडणं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारी पासून आमरण उपोषण सुरू केलंय. आज त्यांच्या उपोषणाचा 7वा दिवस आहे. उपोषणामुळे जरांगींची प्रकृती खूपच ढासळली आहे. यामुळे सरकार विरोधात मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यभरात तीव्र निदर्शनं करण्यात येत आहेत. पुण्यातील कात्रज कोंडवा रस्त्यावर सकल मराठा समाजाच्या वतीने सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना आमरण उपोषण आंदोलन मागे घेण्याची विनंती केली असून मराठा आरक्षण देताना इतर कुणावरही अन्याय झालेला नाहीये, तो आम्ही होऊ देणार नाही असं स्पष्ट केलंय. जरांगे पाटील मराठ्यांचं दैवत असल्याच्या भावना यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केल्या. मनोजदादांची प्रकृती अतिशय नाजूक आहे. सरकारने याच्याकडे डोळे झाक केलेले आहे. सरकारने फसवणूक केलेली आहे. सरकारला आणि विरोधकांना एकच सांगायचं आहे, तुम्ही राजकारण बंद करा. मराठा समाजाची जे तुम्ही राजकारण चालवलेलं आहे, पूर्ण फसवणूक चालवलेली आहे, ते थांबवावे. अन्यथा हा मराठा समाज उद्रेक केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला घराच्या बाहेरही पडणं अवघड होईल. तुम्हाला रस्त्याने फिरणंही अवघड होईल. तुम्हाला खूप अवघड झाले. याचे परिणाम खूप गंभीर होतील. हेच हे आम्ही मराठा समाजाच्या वतीने सांगतोय. आणि मनोजदादांना लवकरात लवकर न्याय मिळावा, मराठा समाजाला न्याय मिळावा, हे मी सरकारला सांगतोय. एक मराठा, एक मराठा. जरांगे पाटील 7 दिवस झालं उपोषणाला बसले. अधिवेशन हे 15 तारखेला घेणार होते. मग सरकार हे जरांगे पाटलाची नाही तर मराठा समाजाची फसवणूक करताय. आजपर्यंत मराठ्याला असा नेता जरांगे पाटलासारखा भेटलेला नाही. मग ह्या राजकारणी लोकांना मराठी काय जरांगे पाटील काय मरणाची वाट बघतायत काय? सरकार हे गव्हर्नमेंट, मग तुम्ही फसवणूक करताय मराठ्यांची. जरांगे पाटलाची फसवणूक म्हणजे सगळ्या मराठ्याची फसवणूक आहे. आणि जरांगे पाटील हे मराठ्यांचं दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर दैवत तयार झालं असेल तर जरांगे पाटील दैवत झालेलं आहे. आणि आजपर्यंत मराठी समाजाला एकत्र घेऊन जाणारा नेता आजपर्यंत कुठलाही भेटला नाही. म्हणून हे गव्हर्नमेंट जरांगे पाटलाची वाट बघते का मरण्याची? त्यांचा प्रतिनिधी कुठला नाही, विभागीय आयुक्त पाठवतायत तिथं, एवढं आंदोलन करतात. 7 दिवस झालं उपाशी आहेत, मंत्री नाही, कोणी नाही. मनोज जरांगे पाटलांना उपोषणाच्या बाबतीत त्यानं गव्हर्नमेंटशी चर्चा करावी. पाणी घ्यावं, अन्न घ्यावं. आम्हाला मनोजदादा जरांगे पाटील हवेत, तरच आमचा पुढचा विषय होईल. नाही तर असा नेता आम्हाला कधीही भेटणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज. 20 तारखेला विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण मागणी करत आहेत, काय सांगाल? नाही, हे असं प्रत्येक वेळेस तारीखावर तारीख ढकलत चाललेले आहेत. आज जो माणूस आज 7 दिवस झालं उपोषणाला बसलेला आहे आणि त्याची यांना काहीच काळजी नाही आहे. हे फक्त तारीखच आहेत, 20 तारीख आहे, 15 तारीख आहे, 2 तारीख आहे. हे तारखावर तारखा देत आहेत. तर सरकारनं एक सर्वांच्या मराठा समाजाच्या वतीने एक विनंती की बाबा लवकरात लवकर कायदा पारित करून हे एक अधिवेशनाने मराठा समाजाला एक करून आरक्षण द्यावा, ही एक सरकारला नम्रतेची विनंती आहे.